गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कैन यू हेयर मी? सर, शुरू करायचं आपण? यस सर, ओके यस सर. ठीक. सो स्टुडंट्स, मागच्या वेळेस आपण बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये काही इम्पॉर्टंट की पॉइंट्स आपण बघितले होते. बेसिकमध्ये आपण बायोकेमिस्ट्रीचे डेफिनेशन, मेटाबॉलिझम काय असतं, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आपण बघितलेलं, आणि कार्बोहायड्रेट्समध्ये ज्या इम्पॉर्टंट सायकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिसिस सायकल आणि टीसीएस सायकल आपण डिस्कस केल्या होत्या. आज आपण पुढे जाऊया आणि प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये युरिया सायकल जी आहे एक इम्पॉर्टंट सायकल आहे, आणि फॅटी ऍसिडमध्ये, लिपिड्समध्ये बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड ही एक इम्पॉर्टंट सायकल आहे. तर हे जे सायकल्स आहेत याच्यावरती आपण डिस्कस करूया. मी तुम्हाला ऑलरेडी या नोट्स दिलेल्या आहेत, ठीक आहे. लास्ट लेक्चरलाच मी तुम्हाला या नोट्स फॉरवर्ड केलेले आहेत, ठीक आहे. आता आपण डिस्कस करूया युरिया सायकल. तर युरिया सायकल इज ऑल्सो नोन ॲज क्रेब्स हेन्सलेट सायकल. नाव लक्षात असू द्या, युरिया सायकल इज ऑल्सो नोन ॲज क्रेब्स हेन्सलेट सायकल ऑर ऑर्निथिन सायकल. सो इथे काय म्हटलेलं आहे, सो युरिया इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. ओके, युरिया इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. तर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. सो काय आहे एंड प्रोडक्ट प्रोटीन मेटाबॉलिझमचं सांगा? युरिया. यस, युरिया. युरिया इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. ठीक आहे, मेनी टाइम्स एमसीक्यू मध्ये पण प्रश्न विचारतात, आणि आन्सर इन वन सेंटेन्स किंवा वन मार्क्सचा जो क्वेश्चन असतो डिप्लोमामध्ये, वन मार्क्स, तर त्याच्यामध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. सो युरिया इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. नेक्स्ट, युरिया सायकल ऑकर्स इन द लिव्हर सेल्स. वेअर डज युरिया सायकल ऑकर? इट ऑकर्स इन द लिव्हर सेल्स. तर युरिया सायकल कुठे होते? लिव्हर मध्ये. याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात, वेअर डज युरिया सायकल ऑकर? युरिया सायकल ऑकर्स इन लिव्हर सेल्स. आता एक लक्षात घ्या की मागच्या संडेला मी तुम्हाला टेस्ट साठी सांगितलेलं नव्हतं, ठीक आहे. टेस्ट आपली अपलोडेड आहेत या चॅप्टरवरती, बायोकेमिस्ट्री टेस्ट आहे तिथे, पण मी तुम्हाला काही मेसेज केला नव्हता टेस्ट देण्यासाठी, बिकॉज ती जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये युरिया सायकलचे पण क्वेश्चन्स आहेत, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिडचे पण क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. पण तो पार्ट, तो पोर्शन आपला लास्ट लेक्चरला कव्हर झाला नव्हता, म्हणून मी तुम्हाला टेस्टसाठी सांगितलेलं नव्हतं. पण आज तुम्हाला टेस्ट द्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लायकोलिसिस सायकल, टी सी ए सायकल, क्रेब सायकल, त्यानंतर बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स, त्याच्यानंतर आपले न्यूक्लिक ऍसिड, आर एन ए डी एन ए, या प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. तर आज हा लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. जास्तीत जास्त स्टुडंट्स जे आहेत त्यांनी टेस्ट द्यायलाच पाहिजे. यू मस्ट अपेअर द टेस्ट, म्हणजे तुम्हाला पण समजेल की तुम्हाला कितपत कळतं, ठीक आहे. आता ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. सो युरिया सायकल ऑल्सो नोन ॲज क्रेब्स हेन्सलेट सायकल ऑर ऑर्निथिन सायकल. युरिया इज द एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम अँड युरिया सायकल ऑकर्स इन लिव्हर सेल्स. ओके, तर इथे लिव्हर सेल्स इम्पॉर्टंट आहे आणि युरिया हा पण इम्पॉर्टंट आहे. देन आता आपण युरिया सायकल डिस्कस करूया, ठीक आहे. सो फर्स्ट आपण सायकल बघून घेऊ. लेट्स सी द सायकल. राईट, जस्ट अ मिनट. ओके, कॅन यू सी द सायकल? यस सर. ओके, ना बघा, युरिया सायकल मध्ये व्हॉट हॅपन्स, काय होत आहे, तर इथे सीओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड, एन एच फोर म्हणजे अमोनियम, एन एच फोर इज अमोनियम आयन, ओके, अमोनियम अँड वॉटर. तर हा जो अमोनिया आलेला आहे, एन एच फोर, हा कुठून आलेला आहे, तर आपण बघितलं की अमायनो ऍसिडचं ट्रान्स अमायनेशन आणि डी अमायनेशन होतं, आणि त्या ट्रान्स अमायनेशन आणि डी अमायनेशन झाल्यानंतर अमोनिया लिबरेट होतो
आणि तो अमोनिया इथे आलेला आहे. म्हणजेच अमायनो ऍसिडमध्ये जो अमोनिया लिबरेट होतो तो अमोनिया पुढे युरिया सायकलमध्ये येतो. ठीक आहे, तर इथे कार्बन डायऑक्साइड, अमोनिया आणि वॉटर यांचं कंडेन्सेशन होतं, हे कंबाईन होतं. कशाच्या प्रेझेन्समध्ये? तर एन्झाईम आहे कार्बामॉइल फॉस्फेट सिंथटेज. कोणता एन्झाईम? कार्बामॉइल फॉस्फेट सिंथटेज. आणि काय प्रोडक्ट तयार होतो? तर इथे कार्बामॉइल फॉस्फेट हा प्रोडक्ट तयार होतो. ओके, विच प्रोडक्ट? कार्बामॉइल फॉस्फेट. तर कार्बन डायऑक्साइड, अमोनिया अँड वॉटर कंडेन्स ऑर कंबाईन इन प्रेझेन्स ऑफ कार्बामॉइल फॉस्फेट सिंथटेज अँड दे फॉर्म कार्बामॉइल फॉस्फेट. कार्बामॉइल फॉस्फेट इथे तयार होतो. आता ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस एनर्जी डिपेंडंट आहे. सो इथे तर इथे ही जी प्रोसेस, ही जी रिॲक्शन आहे, ही जी स्टेप आहे, या स्टेपमध्ये ए टी पीचं कन्वर्जन ए डी पी इनऑर्गॅनिक फॉस्फेट, पी आय म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि हायड्रोजन आहे असं इथे प्रॉडक्ट म्हणजे याचा यूज होतो, ए टी पीचा यूज होतो. म्हणजे टू मॉलिक्युल्स ऑफ ए टी पी गेट कन्झ्युम इन दिस स्टेप. ठीक आहे, आणि या स्टेपमध्ये जो ए टी पी आहे त्याचा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो फॉस्फेट ग्रुप इथे कार्बामॉइलला अटॅच होतो, म्हणून इथे कार्बामॉइल फॉस्फेट तयार होतं. कार्बामॉइल फॉस्फेट. तर पहिली स्टेप, पहिली स्टेप काय आहे? तर फर्स्ट स्टेप इज कंडेन्सेशन ऑर कंबाईन कंडेन्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड, अमोनिया अँड वॉटर इन प्रेझेन्स ऑफ कार्बामॉइल फॉस्फेट सिंथटेज टू फॉर्म कार्बामॉइल फॉस्फेट. अँड इन दिस रिॲक्शन, इन दिस स्टेप ए टी पी मॉलिक्युल्स आर यूज्ड. ए टी पी मॉलिक्युल्स यूज होतात आणि ए टी पीचं कन्वर्जन ए डी पी मध्ये आणि पी आय मध्ये होतं. ठीक आहे, आता इथे सिंथटेज हा एन्झाईम आलेला आहे. कुठं आलेला आहे? सिंथटेज. ते एक लक्षात घ्या, सिंथेज एक एन्झाईम आहे, सिंथेज आणि दुसरा आहे सिंथटेज. तर सिंथेज आणि सिंथटेज याच्यामध्ये काय फरक आहे? तर मायनर डिफरन्स असा आहे की सिंथटेज हा जो एन्झाईम असतो याच्यामध्ये ए टी पी कन्झ्युम होतात. ठीक आहे, याच्या वेळेस ए टी पी यूज होतात सिंथटेज. आणि जर ए टी पी यूज होत नसतील तर त्यात तिथे सिंथेज एन्झाईम येतं. सिंथेज आणि सिंथटेज, जिथे कुठे सिंथटेज एन्झाईम आलेलं आहे, जिथे कुठे सिंथटेज एन्झाईम आलेलं आहे तिथे ए टी पीचा यूज होतो. ठीक आहे, तिथे काय होतं? ए टी पीचा यूज लक्षात असू द्या. तर इथे सिंथटेज एन्झाईम आलेलं आहे म्हणून इथे ए टी पीचा यूज होईल. आता हा जो कार्बामॉइल फॉस्फेट आहे, ठीक आहे, मग पुढे काय होतं? तर नेक्स्ट स्टेपमध्ये हा कार्बामॉइल फॉस्फेट ऑर्निथिन सोबत कंबाईन होतो. ऑर्निथिन, ठीक आहे, हा ऑर्निथिन कुठून येतो? तर हा ऑर्निथिन ह्या युरिया सायकलमध्येच तयार होतो. ऑर्निथिन युरिया सायकलमध्येच तयार होतो. तर या ऑर्निथिन सोबत हा कार्बामॉइल फॉस्फेट कंबाईन होतो इन प्रेझेन्स ऑफ द एन्झाईम ऑर्निथिन ट्रान्स कार्बामॉइलेज. कोणतं एन्झाईम? ऑर्निथिन ट्रान्स कार्बामॉइलेज एन्झाईम. तर ऑर्निथिन ट्रान्स कार्बामॉइलेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये ऑर्निथिन आणि कार्बामॉइल फॉस्फेट कंडेन्स होतील आणि त्याच्यापासून सिट्रोलिन तयार होईल. काय तयार होतो? सिट्रोलिन. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये काय तयार झालं? कार्बामॉइल फॉस्फेट. सेकंड स्टेपमध्ये काय तयार झालं? सिट्रोलिन. फर्स्ट स्टेपमध्ये एन्झाईम कोणता आहे? तर कार्बामॉइल फॉस्फेट सिंथटेज. ओके, सिंथटेज असल्यामुळे तिथे ए टी पी कन्झ्युम होणार आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये एन्झाईम कोणता आहे? तर ऑर्निथिन ट्रान्स कार्बामॉइलेज. आता ह्या ज्या दोन्ही स्टेप आहेत, म्हणजे सिंथेसिस ऑफ कार्बामॉइल फॉस्फेट आणि सिट्रोलिन, या दोन्ही स्टेप मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात. कुठे होतात? मायटोकॉन्ड्रिया. डू यू नो मायटोकॉन्ड्रिया? पॉवर हाऊस ऑफ द सेल. ओके, सो मायटोकॉन्ड्रिया आधी पॉवर हाऊस ऑफ द सेल. आणि कोणत्या सेलमध्ये ही रिॲक्शन होईल? कुठल्या साईटमध्ये? साईट किडनी, लंग्स, लिव्हर, ब्रेन. कुठे होते? लिव्हर. यस, लिव्हर. युरिया सायकल कुठे होते? लिव्हरमध्ये. तर लिव्हर हिपॅटिक सेल, हिपॅटोसाइट्स, हिपॅटिक सेल्स असतील, लिव्हरच्या सेल्स असतील, लिव्हरच्या सेल्समध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ह्या पहिल्या दोन स्टेप होतात. आता पुढे काय होतं? तर नेक्स्ट स्टेपमध्ये हा जो सिट्रोलिन आहे हा सायटोप्लाझममध्ये एंटर करतो. सिट्रोलिन कुठे येतो? सायटोप्लाझम किंवा सायटोसोलमध्ये हा सिट्रोलिन एंटर होतो. सायटोप्लाझममध्ये सिट्रोलिन आल्यानंतर
हा सिट्रोलिन जो आहे हा इट गेट्स कंबाइन विथ आस्पार्टेट, आस्पार्टेट सोबत तो कंबाइन होतो. ठीक आहे, सिट्रोलिन कंबाइन्स विथ आस्पार्टेट. आता हा आस्पार्टेट कुठून आला, तर हा आस्पार्टेट येतो टीसीए सायकल मधून किंवा अदर प्रोसेस अदर रिएक्शन मधून सुद्धा हा आस्पार्टेट इथे एंटर करतो. ठीक आहे, तर सिट्रोलिन म्हणजे सायटोप्लाझम मध्ये सिट्रोलिन कंबाइन्स विथ आस्पार्टेट इन द प्रेझन्स ऑफ द एन्झाइम आर्जिनिनो सिंथेटेज. इथे पण सिंथेटेज एन्झाइम आलेलं आहे. सिंथेटेज आलं की एटीपी आलेत, सिंथेटेज आलं म्हणजेच एटीपी तिथे यूज होणार आहे. तर आर्जिनिनो सक्सिनेट सिंथेटेज एन्झाइमच्या प्रेझन्स मध्ये सिट्रोलिन हा आस्पार्टेट सोबत कंबाईन होईल आणि आर्जिनिनो सक्सिनेट हा प्रोडक्ट तयार होईल. कोणता प्रोडक्ट तयार होईल? आर्जिनिनो सक्सिनेट. ओके, तर इथे सिट्रोलिन कंबाइन्स विथ आस्पार्टेट इन प्रेझेन्स ऑफ द एन्झाइम आर्जिनिनो सक्सिनेट सिंथेटेस टू फॉर्म आर्जिनिनो सक्सिनेट. ठीक आहे, आता जो आर्जिनिनो सक्सिनेट आहे तर याच्यामध्ये ही जी रिएक्शन आहे याच्यामध्ये एटीपी कंझ्युम होतो आणि त्याच्यापासून एएमपी आणि पीपीआय तयार होतं. काय तयार होतो? एएमपी. वरती जे आपण एटीपी बघितलं फर्स्ट स्टेप मध्ये, इथे एटीपी पासून एडीपी तयार होतोय. एटीपी पासून एडीपी, तर इथे एटीपीचं कन्वर्जन एएमपी प्लस पीपीआय मध्ये होतं. ठीक आहे, नाउ नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो आर्जिनिनो सक्सिनेट आहे या आर्जिनिनो सक्सिनेट वरती जर आर्जिनिनो सक्सिनेज एन्झाइम, कुठला एन्झाइम? आर्जिनिनो सक्सिनेज किंवा आर्जिनो सक्सिनेज. काही बुक्स मध्ये तुम्हाला हे आर्जिनो सक्सिनेज असं दिसेल नाव, तर काही बुक्स मध्ये आर्जिनिनो सक्सिनेज, आर्जिनिनो किंवा आर्जिनो सक्सिनेज असं दिसेल. आता हे जे आर्जिनिनो सक्सिनेट एन्झाइम आहे प्रॉडक्ट आर्जिनिनो सक्सिनेट, याच्यावरती जेव्हा आर्जिनिनो सक्सिनेज एन्झाइम ऍक्ट करतं त्यावेळेस हा आर्जिनिन मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये? आर्जिनिन. आणि ह्या आर्जिनिन वरती जेव्हा आर्जिनेज ऍक्ट करेल आर्जिनेज, तर याचं कन्वर्जन आर्जिनिनचं कन्वर्जन युरिया आणि ऑर्निथिन मध्ये होतं. आणि मग हा युरिया जो आहे हा नेक्स्ट किडनीकडे जातो. ठीक आहे, आणि किडनीमधून तो युरिन मध्ये जाईल. आणि हा जो ऑर्निथिन आहे हा ऑर्निथिन पुढे कंटिन्यू होतो विथ दी विद इन दी सायकल, सायकलमध्ये हा पुढे कंटिन्यू होतो. ठीक आहे, आता हे जे सायकल आहे तर या सायकलला आपण याचे जे मेन मेन पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपण स्टेटमेंट जे आहेत ते स्टेटमेंट आपण पुन्हा एकदा बघूया आणि त्याच्यावरती कशा प्रकारचे एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात ते आपण डिस्कस करू. ओके, सो वेट. तो युरिया सायकल ते बघा. फर्स्ट स्टेप, स्टेप वन ऑफ द युरिया सायकल. स्टेप वन काय सांगते? स्टेप वन इज अमोनिया, कार्बन डायऑक्साइड अँड फॉस्फेट आर कंडेन्स टू फॉर्म कार्बोमोइल फॉस्फेट. ओके, सो व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द फर्स्ट स्टेप ऑफ युरिया सायकल? व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द फर्स्ट स्टेप ऑफ युरिया सायकल? आन्सर द्या. तर जो फर्स्ट स्टेप मध्ये प्रोडक्ट तयार होतो त्याचं नाव आहे कार्बोमोइल फॉस्फेट. ठीक आहे, द प्रॉडक्ट ऑफ द फर्स्ट स्टेप ऑफ युरिया सायकल इज कार्बोमोइल फॉस्फेट. तो कसा तयार होतो? तर इथे अमोनिया, कार्बन डायऑक्साइड आणि फॉस्फेट ग्रुप हे कंडेन्स होतात. आता इथे एन्झाइम कोणता आहे? तर एन्झाइम इज कार्बोमोइल फॉस्फेट सिंथेटेज. विच एन्झाइम इज यूज इन द फर्स्ट स्टेप ऑफ द युरिया सायकल? प्रश्न विचारला जातो. विच एन्झाइम इज यूज इन द फर्स्ट स्टेप ऑफ द युरिया सायकल? सो द एन्झाइम इज कार्बोमोइल फॉस्फेट सिंथेटेज. ठीक आहे, इथे कार्बोमोइल फॉस्फेट सिंथेटेज हा एन्झाइम आहे आणि या एन्झाइमच्या प्रेझेन्समध्ये अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, फॉस्फेट कंबाईन होतात, कंडेन्स होतात आणि कार्बोमोइल फॉस्फेट तयार होतो. इथे सिंथेटेज एन्झाइम आलेला आहे म्हणजे एटीपी कंझ्युम होतोय. ठीक आहे, नाउ नेक्स्ट स्टेप, कार्बोमोइल फॉस्फेट ट्रान्सफर टू ऑर्निथिन फॉर्म सिट्रोलिन. ठीक आहे, हा कार्बोमोइल फॉस्फेट इथे जो तयार झाला तो ट्रान्सफर होतो, ट्रान्सफर टू ऑर्निथिन अँड फॉर्म्स सिट्रोलिन. एन्झाइम ऑर्निथिन
ट्रांस कार्बामोइलेज, एंजाइम कौन था? ऑर्निथिन ट्रांस कार्बामोइलेज। देन स्टेप्स वन एंड टू टेक प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया, कुठे होता ते पहले दोनों स्टेप्स? इन माइटोकॉन्ड्रिया। द सिट्रुलिन फॉर्म इन द सेकंड स्टेप एंटर्स इन साइटोप्लाज्म। मग नेक्स्ट काय, तर हा जो सिट्रुलिन इथे तयार झालेला आहे हा सिट्रुलिन पुढे साइटोप्लाज्म मध्ये एंटर करेल, ठीक आहे। देन सिट्रुलिन कंडेन्सेस विथ आस्पार्टेट टू फॉर्म आर्जिनिनो सक्सिनेट, ठीक आहे। हा सिट्रुलिन आस्पार्टेट सोबत कंडेन्स होतो आणि काय फॉर्म होतं तिथे? सो आर्जिनिनो सक्सिनेट हा प्रोडक्ट तयार होतो, ओके। मग हा आस्पार्टेट आला कुठून, कुठे येतो हा आस्पार्टेट? तर आस्पार्टेट हा टीसी सायकल मधून येतो, तसंच आस्पार्टेट जनरेटेड इन माइटोकॉन्ड्रिया बाय ट्रान्सअमायनेशन अँड ट्रान्सपोर्टेड इन टू द सायटोसोल। तर ट्रान्सअमायनेशन रिॲक्शन जी होते अमायनो ऍसिडची, त्याच्यामध्ये सुद्धा आस्पार्टेट तयार होतो, तसंच तो टीसी सायकल मधून सुद्धा येतो, ठीक आहे। तर थर्ड स्टेप मध्ये सिट्रुलिन कंडेन्सेस विथ आस्पार्टेट टू फॉर्म आर्जिनिनो सक्सिनेट। आता इथे एन्झाइम कोणता आहे? आर्जिनिनो सक्सिनेट सिंथटेज, ओके। एन्झाइम इज आर्जिनिनो सक्सिनेट सिंथटेज। सिंथटेज आहे म्हणजेच इथे वॉटर, इथे पण एटीपी इन्वॉल्व होईल, कंझ्युम होईल, यूज होईल, ओके। देन नेक्स्ट पुढच्या स्टेप मध्ये आर्जिनिनो सक्सिनेट क्ल्यूड म्हणजे ब्रेक होतो इनटू आर्जिनिन अँड फ्युमरेट, ओके। आर्जिनिन अँड फ्युमरेट मध्ये हा आर्जिनिनो सक्सिनेट ब्रेक होईल, एन्झाइम आर्जिनिनो सक्सिनेज, ओके। नेक्स्ट स्टेप फायनली आर्जिनिन इज क्ल्यूड इनटू ऑर्निथिन अँड युरिया। मग आता लास्ट स्टेप मध्ये आर्जिनिन जो आहे त्याचा हायड्रोलिसिस होईल, ब्रेकडाऊन होईल आणि त्याच्यापासून ऑर्निथिन आणि युरिया तयार होईल। युरिया हा जो आहे हा किडनीकडे जाईल टू गेट एक्सक्रीटेड थ्रू द युरिन आणि ऑर्निथिन हा सायकलमध्ये कंटिन्यू होईल। आणि आर्जिनिनचं हे जे ब्रेकडाऊन होतं हे कोणत्या एन्झाइममुळे होतं? तर आर्जिनेजमुळे होतं, ठीक आहे। आता इथे जो फ्युमरेट इथे तयार झाला होता, इथे वरच्या स्टेपमध्ये आर्जिनिनो सक्सिनेट क्ल्यूड इन टू आर्जिनिन अँड फ्युमरेट, हा जो फ्युमरेट आहे याचं पुढे काय होतं, ठीक आहे। आर्जिनिन आपण बघितलं, हा जो आर्जिनिन आहे हा आर्जिनिन पुढे जाऊन ऑर्निथिन आणि युरियामध्ये ब्रेक होतो, पण या फ्युमरेटचं काय होतं? तर हा जो फ्युमरेट आहे हा फ्युमरेट पुढे टीसी सायकलकडे जातो, ठीक आहे। द फ्युमरेट जनरेटेड कॅन बी कन्व्हर्टेड टू मॅलेट इन द सायटोसॉल अँड दिस इंटरमिजिएट कॅन बी फर्दर मेटाबोलाइज इन द सायटोसॉल आर ट्रान्सपोर्टेड इन टू माइटोकॉन्ड्रिया फॉर यूज इन द सायट्रिक ऍसिड सायकल, ठीक आहे। तो पुढे कुठे जातो? तो पुढे जातो सायट्रिक ऍसिड सायकलमध्ये। म्हणजे हा फ्युमरेट आहे, हा फ्युमरेट मॅलेटमध्ये कन्वर्ट होईल आणि मॅलेटमध्ये कन्वर्ट होऊन तो पुढे जाईल सायट्रिक ऍसिड सायकलकडे, ठीक आहे। सो दिस इज द युरिया सायकल। तर या युरिया सायकलचं ओव्हरऑल इक्वेशन आपण बघूया, द ओव्हरऑल इक्वेशन ऑफ द युरिया सायकल। ओव्हरऑल इक्वेशन, ज्यावेळेस आपण इक्वेशन देतो कोणत्याही रिॲक्शनचं, तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट दाखवत असतो। तर याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण काय दाखवणार? तर अमोनियम आयन, ठीक आहे, कार्बन डायऑक्साइड, आस्पार्टेट, थ्राईस एटीपी, ठीक आहे। दोन एटीपी पहिल्या स्टेपमध्ये येतात, तिसऱ्या स्टेपमध्ये एक एटीपी येतो, थ्राईस एटीपी प्लस ट्वाईस H2O, ठीक आहे। हे सगळे काय झालेत? इनपुट आहेत, ठीक आहे। हे सगळे रिॲक्शनमध्ये आतमध्ये येतात आणि रिॲक्शनमधून किंवा सायकलमधून बाहेर काय जातं? सो युरिया, फ्युमरेट, ट्वाईस ADP, ट्वाईस PI, AMP, PPI हे रिॲक्शनमधून बाहेर पडतात। सो दिस इज दी ओव्हरऑल इक्वेशन ऑफ दी युरिया सायकल, ठीक आहे। सो ही जी युरिया सायकल आहे ही समजली का तुम्हाला? हॅव एनी डाऊट? काही डाऊट आहे का इथे?